मनोरमा परिवाराने 9 मे 1997 साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय. मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट आणि संस्था मिळून 1325 कोटींचा व्यवसाय परिवाराने पूर्ण केला आहे आणि आता परिवाराची 2000 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या परिवाराची वाटचाल अतिशय सक्षमपणे चालू आहे. त्याचबरोबर मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, व्हाईस चेअरमन अस्मिताताई गायकवाड, कार्याध्यक्ष देवेंद्र धमगुंडे, संचालक संतोष सुरवसे, डॉक्टर सुमित मोरे, रंजनाताई सुरवसे, सौ शशिकला मोरे, सुनीता पाटील, रघुनाथ डोके, मोहन गायकवाड, श्री अभिजित शिंदे, जवाहर शहा, उज्ज्वला साळुंके, शुभांगी भोसले, सीईओ शिल्पा कुलकर्णी मोहिते, त्याचबरोबर कर्मचारी यांची खंबीरपणे साथ आहे. बँकेने आर्थिक क्षेत्रासोबत सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात देखील भरीव अशी कामगिरी केली आहे. मनोरमा साहित्य मंडळी आणि मनोरमा मसप शाखा पश्चिम या माध्यमातून साहित्य क्षेत्रात ही भरीव अशी कामगिरी केली आहे. आजवर 5 मोठे साहित्य संमेलन मनोरमा परिवाराने भरवले आहे. त्याचबरोबर मनोरमा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही डॉक्टर सुमित मोरे, मिताली मोरे, डॉक्टर आदित्य पाटील, डॉक्टर रुचा पाटील यांच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिर घेऊन सोलापूरकरांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत केली आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी मनोरमा परिवाराने अंकुर रोपवाटिका, मनोरमा प्लांटेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीसाठी योगदान दिलं आहे. अनेक बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून त्यांचे संसार उभे केले आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक भगिनींना छोटे व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. आदरणीय श्रीकांतजी मोरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जो जे वांचील तोते लावो या मनोरमा परिवाराच्या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न केलाय. आज 24 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करून मनोरमा परिवाराच्या या रौप्य महोत्सवी वर्षात 1500 कोटी व्यवसाय पूर्ण करून 2000 कोटींकडे वाटचाल करण्याचा संकल्प परिवारानं केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेवो ही मनोकामना.